आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या. मराठा समाजाला आरक्षण देताना इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. मराठा समाजाचं रद्द झालेलं आरक्षण पुन्हा मिळून देण्यासाठी सरकार कटिबद्ध, मुख्यमंत्री शिंदेंची माहिती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज चंद्रपूरला जाणार. 9 दिवसांपासून सुरू असलेलं रवींद्र टोगेंचं उपोषण सोडवणार. प्रकृती बिघडल्यानं टोगेंवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू. अजित पवार आणि भुजबळांमध्ये ओबीसी बैठकीमध्ये खडाजंगी झाल्याची सूत्रांची माहिती. छगन भुजबळांनी मांडलेली कोणतीही आकडेवारी खरी नाही, खरी आकडेवारी असेल तरच दाखवा असं अजित पवार म्हटल्याची सूत्रांची माहिती. जरांगेंना सरसकट कुंडी दाखल्यासंदर्भातील मागणी सरकारकडून मान्य झालेली नाही. सरकारसोबतच्या ओबीसींच्या बैठकीनंतर आशिष देशमुख यांची माहिती. सरकारच्या कामामध्ये आम्ही व्यत्यय आणणार नाही, 40व्या दिवशी बोलू, जरांगे पाटलांची भूमिका. मनोज जरांगे पाटलांचा मराठा आरक्षणासाठी आजपासून दौरा, जालन्यातून सकाळी 8 वाजता दौऱ्याला सुरुवात करणार. उद्धव ठाकरेंचा आजपासून मातोश्रीमध्ये बैठकांचा धडाका. दुपारी उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचा सुद्धा उद्धव ठाकरे आढावा घेणार. लातूर जिल्ह्यामध्ये किल्लारी भूकंपाला 30 वर्ष, शरद पवार आज किल्लारीला जाणार. भूकंपग्रस्त गावांचा शरद पवारांबद्दल कृतज्ञता सोहळा. ओबीसी वर्गाच्या उमेदवारांना नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र असल्यास उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही, राज्य शासनाचा मोठा निर्णय, लवकरच याची सरकारी अधिसूचना काढण्यात येणार. दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी ठाकरेगड यंदाही प्रतीक्षेत. शिवाजी पार्क मैदानासाठी ठाकरे गटाकडून महिनाभरापूर्वीच अर्ज, शिंदे गटाकडून सुद्धा पालिकेकडे महिनाभरापूर्वी शिवाजी पार्कसाठी अर्ज. शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थवरच होणार. मागील वर्षी ठाकरे गटाला झुकतं माप दिलं होतं, तर आमचा हक्क आम्ही सोडणार नाही, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांची प्रतिक्रिया. अजित पवार गणपतीमध्ये वर्षावर गेले नाहीत म्हणून चर्चांना उधाण. गणपती दर्शनाला शिंदेंकडे दादा गेले नसल्यानं सोशल मीडियामध्ये चर्चा. ठाकरे गटाकडून विधानसभा अध्यक्षांविरोधात सुप्रीम कोर्टामध्ये अॅफिडेव्हिट फाईल. नार्वेकरांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकावर ठाकरे गटाचा आक्षेप. बारामती अॅग्रोबाबत 6 ऑक्टोबरला सुनावणी. सुनावणीपर्यंत कारवाई नको, मुंबई हायकोर्टाचे महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाला आदेश. तर राज्यातील 2 मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरून कारवाई, रोहित पवारांची टीका. बारामती अॅग्रो प्लांटवरील कारवाईवर उत्तर देऊ इच्छित नाही, शरद पवारांनी बोलणं टाळलं. तर इंडिया आघाडीमधल्या जागावाटपावर वाद होऊ नयेत याची काळजी घेऊ, पवारांचं वक्तव्य. आधी म्हणता चौकशी करा, आता चौकशी केली तर राजकारण केल्याचं म्हणता. नातू आणि आजोबा वेगवेगळं बोलतात, सुधीर मुनगंटीवारांचं टीकास्त्र. जिथे अन्याय दिसेल तिथे तुमची लात बसलीच पाहिजे, पुन्हा असं काही घडलं तर गालावर वळ उठतील, मुलुंड प्रकरणावरून राज ठाकरेंचं ट्विट. तृप्ती देवरुखकरांनी घेतली शर्मिला ठाकरेंची भेट. सर्वात आधी मनसेनं मदत केल्याचं म्हणत मानले आभार. इमारतीमधल्या रहिवाशांना विरोध नसल्याचंही स्पष्ट. मराठी माणूस कमजोर करण्यासाठी शिवसेना फोडली. महाराष्ट्रीयन लोकांना मुंबईमध्ये जागा द्यायची नाही असा निर्णय झाला. सध्याच्या परिस्थितीला शिंदे भाजप जबाबदार, संजय राऊतांचा आरोप. केम छोवरळीसारख्या होर्डिंगमुळे त्यांना बळ मिळतं, मतं घेण्यासाठी असे बोर्ड लावले का ते माहीत नाही. संदीप देशपांडेंचं आदित्य ठाकरेंचं नाव न घेता टोला. इतके वर्ष ठाकरे सत्तेमध्ये, मग मराठी माणूस मुंबई बाहेर का गेला, मुंबईतला मराठी टक्का का घसरला, नितेश राणेंचा ठाकरे गटाला सवाल. मुंबईत मराठी माणसाला घर मिळायलाच हवं, भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी व्यक्त केली भूमिका. मुंबईत मराठी माणसांना घर मिळत नाही, मलाही अनुभव आलाय, मुलुंडमधील घटनेवर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. पंकजा मुंडेंनी सोसायटीचं नाव सांगावं, घर मिळून देतो, संदीप देशपांडेंचं आवाहन. मराठी माणसांना घर घेताना 50% आरक्षण द्या अशा घटना कमी करण्यासाठी राजकारण्यांनी भूमिका घ्यावी, जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया. भाजपचे 18 कोटी सदस्य, आमचा डाऊनफॉल होऊ शकत नाही, केंद्रीय मंत्री भाजप नेते अजय मिश्रांचं वक्तव्य. अजितदादा सोबत आल्यानं फायदा की नुकसान भविष्यामध्ये कळेल, मिश्रांच्या वक्तव्यानं भुया उंचावल्या. भाजप मोठा पक्ष, त्यांना इतर पक्षांची गरज, मात्र इतका गर्व असेल तर युती करू नका, संजय शिरसाटांचं प्रत्युत्तर. तुरुंगात असताना भुजबळांनी पवारांना जामिनासाठी ब्लॅकमेल केलं, राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदमांचा दावा. तर माहीत नाही, शरद पवार कधी चुकीच्या पद्धतीचा दबाव स्वीकारत नाहीत, जयंत पाटलांचा टोला.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा परदेश दौरा रद्द, घाना देशामध्ये पार पडणाऱ्या 66व्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेला लावणार होते हजेरी, दौरा रद्द करण्यामागचे कारण अस्पष्ट. किरण सामंत यांच्यासारखे अनेक जण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये येण्यासाठी सज्ज, लवकरच रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये शिंदे गटाला मोठं भगदाड पडेल, खासदार विनायक राऊतांचा गौप्यस्फोट. ठेकेदाराकडून काम करून घेईन, कॉन्ट्रॅक्टरला त्रास देऊ नका, नितीन गडकरींनी वाशिमच्या आमदार खासदारांची केली कानुघडणी, रस्त्याला तडा गेला तर बुलडोझर खाली टाकेल, कॉन्ट्रॅक्टरला इशारा. धाराशिव आणि परभणी लोकसभेच्या जागांवर अजित पवार गटाचा दावा, मंत्री संजय बनसोडे यांनी दावा केल्यानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता. भरीव निधी दिल्याबद्दल वसमतचे आमदार राजू नवघेरेंनी अजित पवारांचे मानले आभार, 8 ऑक्टोबरला नवघरे अजित पवारांचा सत्कार करणार. भाजपा नेत्या मनेका गांधींना 100 कोटी रुपयांची मानहानीची नोटीस, वादग्रस्त विधानांमुळे इस्कॉननं नोटीस पाठवली. सचिन वाझेला खंडणी प्रकरणामध्ये जामीन मंजूर, विशेष सीबीआय कोर्टाकडून वाझेला जामीन मंजूर, वाझे सध्या तळोजा तुरुंगात. कथित कोविड सेंटर आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी सुजित पाटकरसह 6 जणांना समन्स, 4 ऑक्टोबरला सुनावणीला हजर राहण्याचे आदेश. कंत्राटी पद्धतीनं तहसीलदार पद भरण्यासाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जाहिरात, जाहिरातीवर एमपीएससी विद्यार्थ्यांचा आक्षेप. नागपुरातील नुकसानग्रस्त दुकानांना लवकरच मदत करणार, 2 ऑक्टोबरपासून 10,000ची मदत करणार, अनिल पाटलांची माहिती. 2 लाख मेट्रिक टन कांदा थेट बाजार समितीतून खरेदी करा, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालकांचं आवाहन. अकोल्यामध्ये पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये शिवार फेरी दरम्यान शेतकऱ्यांचे हाल, कृषी विद्यापीठानं आम्हाला फसवलं, शेतकऱ्यांचा टाहो. बारामती तालुक्यामधल्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची 59वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न, चेअरमन पुरुषोत्तम जगतापांच्या उपस्थितीमध्ये पार पडली सभा. जळगावात रस्ते गटारींच्या मागणीसाठी नागरिकांचा 5 तास रास्ता रोको आंदोलन, आमदार सुरेश भोळेंनी रास्ता रोको करणाऱ्या आंदोलनकर्त्यांची घेतली भेट. जळगावात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सखी वन स्टॉप सेंटर इमारतीच्या जागेचं भूमिपूजन, जिल्हा नियोजनाच्या 1,16,00,000 रुपये निधीतून सखी वन स्टॉप सेंटर इमारत उभारली जाणार. नांदेडमध्ये जोरदार पावसाची हजेरी, पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा. जालना तालुक्यामधल्या पाथरुड आणि उखळी परिसरात जोरदार पाऊस, पावसामुळे पूल वाहून गेल्यानं रामनगर शेवली रस्ता काही काळापुरता बंद. नाशिकच्या लासलगावसह परिसरामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग, पावसामुळे कांदा विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांची तारांबळ. नाशिकच्या इगतपुरीमध्ये 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची हजेरी, विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस. न्यूयॉर्क शहरामध्ये मुसळधार पावसामुळे अचानक पूर, शहरातील अनेक भुयारी मार्ग, रस्ते, महामार्गावर पाणी, आपत्कालीन परिस्थिती जाहीर. केरळच्या तिरुवनंतपुरम शहरामधल्या अनेक भागात मुसळधार पाऊस, तिरुवनंतपुरम, अलपुझा, कन्नूर आणि कासारगोड या 4 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट, उर्वरित सर्व जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट. जळगावातील जामनेरात पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं रेबीज विषयी जनजागृती शिबिर, शहरी आणि ग्रामीण भागातील 79 श्वानांना रेबीज प्रतिबंधक लस. अहमदनगरच्या अकोलेमध्ये तरुण पर्यटक बुडाले, एकाला वाचवताना दुसराही बुडाला, गावकऱ्यांच्या मदतीने शोध मोहीम सुरू. साताऱ्याच्या कराड तालुक्यामधल्या खराडे गावात घरगुती गणपती विसर्जन करताना तरुण बुडाला, कृष्णा नदीमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू, नदीपात्रामध्ये शोध मोहीम सुरू. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 11 दिवसांच्या गणपती बाप्पांचं विसर्जन, गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर याच्या जयघोषात बाप्पाची मिरवणूक. बाबांच्या जीवावर निवडणुका जिंकता येत नाहीत, जनतेलाच बाबा मानलं तर नक्कीच जिंकता येईल, बागेश्वर बाबांचा राजकारणाला झटका. पुण्यातल्या पुरंदर तालुक्यामधल्या नीरा इथे पैगंबर जयंती उत्साहात नीरा शहरातून भव्य मिरवणूक, मिरवणुकीचे हिंदू बांधवांनी ठिकठिकाणी केलं स्वागत. नाशिकमध्ये हजरत मोहम्मद पैगंबर जयंती उत्साहात साजरी, शहरातून भव्य मिरवणूक, पोलिसांचा तगडा पोलीस बंदोबस्त.
कल्याणमध्ये जशने ईद मिलादच्या निमित्ताने मुस्लिम समाजाची शोभायात्रा मोठ्या उत्साहात ईद मिलाद साजरी. नंदुरबारच्या शहादा शहरामध्ये दोन गटात तणाव, दगडफेकीमध्ये काही जण जखमी तर वाहनांचंही नुकसान झाल्याची माहिती. शहरातील परिस्थिती सध्या आटोक्यात. वर्ध्यात तरुणाला सिमेंटच्या वस्तूनं मारहाण, आरोपींच्या मारहाणीमध्ये तरुण गंभीर जखमी, जखमी तरुण रुग्णालयामध्ये दाखल. पुण्यात निवृत्त पोलिसाच्या मुलाची कोयत्यानं वार करत केली हत्या. सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये विजय ढुमेची हत्या. विजय ढुमे हा निवृत्त पोलिसाचा मुलगा.